हॅलो फ्रेंड्स, मी अर्चना. स्वागत आहे तुमचं रॉयल IAS अकॅडमी प्लॅटफॉर्मवर. नुकत्याच आपल्या MPSC च्या मुख्य परीक्षा झालेल्या आहेत आणि मी आज तुम्हाला GS 3 चा पेपर, त्यामधील क्वेश्चन्स आणि आन्सर डिस्कस करणार आहोत आपण. सो लेट स्टार्ट. फर्स्ट क्वेश्चन, बाईक ॲम्ब्युलन्स ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? ए रेल्वे सेवा, बी आरोग्य सेवा, सी विमान सेवा, 4 संरक्षण सेवा. आणि प्रश्न विचारला आहे, खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर बी आरोग्य सेवा आहे आणि त्यामुळे ए सी आणि डी हे पर्याय चुकीचे आहेत आणि आन्सर आहे 3 A C D. सेकंड क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? पंचायती ए, पंचायती राज व्यवस्थेमुळे ग्रामीण लोकांना स्वतःचा विकास घडवून आणण्याची संधी मिळाली. बी ग्रामीण नेतृत्वाचा उदय व विकास होण्यास चालना मिळाली. सी राज्यघटनेतील कलम 45 अन्वये ग्रामपंचायती स्थापन करून त्यांना स्वराज्याचे घटक म्हणून कार्य करण्याचे अधिकार दिले. यामध्ये बरोबर आन्सर निवडायचा आहे आपल्याला आणि सी हे रॉंग आहे. सो आन्सर आहे 1 A and B. पुढे आहे थर्ड क्वेश्चन, 2011 च्या जनगणनेनुसार शहरी भाग होण्यासाठी कमीत कमी प्रति चौकिमी लोकसंख्येची घनता किती असणे आवश्यक आहे? याचे पर्याय आहेत 1 300, सेकंड 350 म्हणजे 350, तिसरं 400 आणि चौथं 450. त्यामधील बरोबर आन्सर आहे 3 400. चौथा प्रश्न आहे, ग्रामविकासातील मुख्य घटक कोणते आहेत? ए पंचायती राज संस्थांचे सक्षमीकरण, बी दारिद्र्य निर्मूलन, सी मानव संसाधन विकास, डी संस्थात्मक विकास. आणि यातील पर्याय मुख्य घटक चारही आहे, त्यामुळे चौथा पर्याय सर्व पर्याय बरोबर आहेत. पाचवा क्वेश्चन, मुलींचा जन्मदर वाढवणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन करणे, यासाठी खालीलपैकी कोणती योजना राबवण्यात आली? पहिला पर्याय बाल संगोपन योजना, दुसरा मनोधैर्य योजना, तिसरा इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना, चौथा माझी कन्या भाग्यश्री योजना. यातील बरोबर उत्तर आहे चौथं, माझी कन्या भाग्यश्री योजना. सहावा प्रश्न, खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? ए 2011 ची जनगणना ही सलग 15वी व स्वातंत्र्यानंतरची 7वी जनगणना होती. बी जनगणना कायदा 1949 ला संमत करण्यात येऊन भारताची पहिली जनगणना 1951 मध्ये पार पाडली. सी स्वातंत्र्यानंतर भोर समितीच्या शिफारसीनुसार जनगणनेची संपूर्ण जबाबदारी राज्यांनी घेतली. आणि यातील बरोबर पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि फक्त ए हा बरोबर आहे. आन्सर ऑप्शन 1 A. सातवा प्रश्न, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या संदर्भात खालील विधाने दिली आहेत. ए भारतीय युवकांमध्ये कौशल्य विकास करण्यासाठीची योजना. बी ही योजना पहिल्यांदा 15 जुलै 2015 रोजी सुरू करण्यात आली. सी देशातील 24 लाख युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणे हा मुख्य उद्देश. डी ही योजना राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाकडून राबवली जाते. यातलं बरोबर उत्तर फक्त बी आहे. सॉरी, आपल्याला इनकरेक्ट निवडायला सांगितलं आहे आणि बी हे इनकरेक्ट ऑप्शन आहे. सो आन्सर इज 1 only B. आठवा क्वेश्चन आहे, खालील विधानांपैकी कोणते बरोबर आहे? ए राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान या हा कार्यक्रम 12 एप्रिल 2005 रोजी सुरू झाला. बी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान हा कार्यक्रम प्रथम दक्षिण भारतातील राज्यात लागू केला गेला. यातील करेक्ट ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे. पर्याय आहेत 1 A, सेकंड 1 B, 3 बोथ आर इनकरेक्ट आणि चौथा आहे बोथ आर करेक्ट. आपलं करेक्ट आन्सर आहे बोथ आर इनकरेक्ट, दॅट इज 3rd ऑप्शन. नववा क्वेश्चन आहे, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानची उद्दिष्टे कोणती आहेत? ए विहित निकषांची पूर्तता करून राज्य संस्थांची एकूण गुणवत्ता सुधारणे. बी राज्य विद्यापीठांमध्ये स्वायत्ततेस चालना देणे आणि संस्थांमध्ये प्रशासन सुधारणे. सी संलग्नता शैक्षणिक आणि परीक्षा प्रणालीमध्ये सुधारणा सुनिश्चित करणे. डी नाविन्यपूर्ण शैक्षणिक तंत्र आणि पद्धती विकसित आणि प्रसारित करणे. यातील आपल्याला ऑब्जेक्टिव्ह
ऑल ऑप्शन्स आर करेक्ट, म्हणजे चौथा ऑप्शन आहे. 10वा क्वेश्चन, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाबाबत कोणते विधान अयोग्य आहे? पहिला ऑप्शन, उद्योगांच्या मदतीने विविध प्रकारच्या रोजगार संधींची निश्चिती करणे. सेकंड ऑप्शन आहे, 2022 पर्यंत 24 महत्त्वाच्या क्षेत्रात 11.92 कोटी मनुष्यबळाची गरज निर्माण होणार. 3, उडान योजनेअंतर्गत देशभर कौशल्य प्रशिक्षण संस्था स्थापन. 4, कौशल्य प्रशिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना 6% दराने कर्ज उपलब्ध. यातलं बरोबर उत्तर आहे, सॉरी अयोग्य उत्तर आहे सेकंड, 24 इम्पॉर्टंट एरियाज. 11वा प्रश्न आहे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना ही खालीलपैकी कोणासाठी सुरू करण्यात आली? ए, झोपडपट्टीमधील गरोदर महिला. बी, अशिक्षित महिला. सी, आदिवासी गरोदर महिला. डी, अविवाहित महिला. यातील बरोबर उत्तर आहे ओनली सी, म्हणजे आदिवासी गरोदर महिला. 12वा क्वेश्चन आहे, भारतातील लोकसंख्येचे स्वरूप खालीलपैकी आहे. ए, लिंग गुणोत्तर 954 आहे. सरासरी आयुर्मान 71 वर्ष आहे. सी, निम्मी लोकसंख्या तरुण व उत्पादनक्षम आहे. डी, साक्षरता प्रमाण शहरी भागात व पुरुषांमध्ये अधिक आहे. याचं बरोबर उत्तर आहे सी आणि डी. 13वा क्वेश्चन आहे, संयुक्त राष्ट्रसंघ विकास अहवालात 2019 नुसार भारताच्या मानव विकास निर्देशांकाबाबतची कोणती विधाने बरोबर आहेत? ए, इंटरनेट वापरकर्ते 29.5% व लोकसंख्येच्या प्रमाणात रोजगार 40.6% आहे. बी, माता मर्त्यता प्रमाण 1 लाख जीवित जन्मामागे 174 आहे. सी, जन्माच्या वेळेस आयुर्मान वर्ष 69.4 व लिंग विकास निर्देशांक 0.829 आहे. डी, अपेक्षित शालेय शिक्षण वर्ष 12.3 व कुशल कामगार शक्ती 17.6% आहे. आणि यातील बरोबर विधाने ए आणि बी आहेत. करेक्ट आन्सर आहे 3, ए आणि बी. 14वा क्वेश्चन आहे, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य ध्येय कोणते आहेत? ए, सदस्य राष्ट्रांच्या आरोग्य सेवांना बळकटी देणे. वैद्यकीय अध्यापनाच्या मानदंडात सुधारणा करणे. बी, पोषण घरबांधणी करमणूक स्वच्छता आर्थिक आणि कामकाजाच्या परिस्थितीसाठी चांगल्या मानकांना प्रोत्साहन देणे. एकात्मिक प्राथमिक सेवांचा वापर वाढवणे. डी, माता बालकांचे आरोग्य कल्याण सुधारणे. यातील बरोबर सगळे पर्याय आहेत आणि 4th ऑप्शन आपला करेक्ट आहे. ऑल ऑप्शन्स आर करेक्ट. 15वा क्वेश्चन आहे, लोकसंख्या वाढ आणि सामाजिक विकासासंबंधी थॉमस रॉबर्ट माल्थस यांनी 1798 मध्ये खालीलपैकी कोणते विचार मांडले? ऑप्शन ए, लोकसंख्येचा आकार नियंत्रित ठेवण्यासाठी नैतिक संयम ठेवणे. बी, विवाहाच्या वयात वाढ. सी, लोकसंख्येत घट, दुष्काळ, पूर, भूकंप, उपासमार या कारणामुळेही होते. वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? यातील चुकीचे विधान ओळखायचे आहे आणि सगळे विधान हे बरोबर आहेत, त्यामुळे आन्सर आहे नन ऑफ दी अबव. 16वा क्वेश्चन आहे, सांसद आदर्श ग्राम योजनेची खालीलपैकी कोणती उद्दिष्टे आहेत? प्रामुख्याने खेड्यांचा विकास करणे अपेक्षित आहे. बी, खेड्यामध्ये स्मार्ट शाळा, आरोग्य सोयी, पक्की घरे इत्यादीचा विकास करणे. सी, ग्रामीण भागातील पायाभूत सोयींचे नूतनीकरण करणे. डी, प्रत्येक खासदाराने आपल्या मतदारसंघातील एक गाव विकत घेणे. यापैकी आपल्याला चुकीचा पर्याय विचारलेला आहे आणि त्यातील कुठलाही ऑप्शन चुकीचा नाहीये. सो आपलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4, नन ऑफ दी अबव. 17वा क्वेश्चन आहे, 2011 जनगणनेनुसार भारताच्या एकूण लोकसंख्येत शहरी लोकसंख्येची टक्केवारी किती आहे? ऑप्शन पहिला 27.60%, दुसरा 31.1%, तिसरा 35.4%, चौथा 36.5%. यातील बरोबर आन्सर आहे सेकंड पर्याय, दुसरा 31.1%. 18वा प्रश्न, महाराष्ट्रात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा माल हा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खालीलपैकी कोणती योजना सुरू केली? ए, श्री संत शिरोमणी
श्री सावता माळी शेतकरी आठवडी बाजार, बी महात्मा गांधी फुले महात्मा ज्योतिबा फुले भाजी मंडई, सी संत तुकाराम महाराज शेतकरी आठवडी बाजार, डी संत एकनाथ महाराज शेतकरी आठवडी बाजार। यातील चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि याचं या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे फक्त श्री संत शिरोमणी सावता माळी शेतकरी आठवडी बाजार। त्यामुळे बी सी डी हे पर्याय चुकीचे आहेत आणि आपला करेक्ट आंसर आहे दुसरा पर्याय बी सी डी। 19वा क्वेश्चन आहे, भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या 2016-17 च्या आर्थिक अहवालानुसार कोणती उद्दिष्टे आहेत? ए देशभरातील शैक्षणिक संस्थांच्या प्रवेशात वाढ आणि गुणवत्ता सुधारणासह नियोजित विकास करणे, बी उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण आणि संशोधनाच्या गुणवत्तेस प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक वातावरणाला उत्तेजन देणे, थर्ड सी समाजातील उपेक्षित वर्गातील पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती कर्ज अनुदान इत्यादी म्हणून आर्थिक मदत करणे, डी अनुसूचित जाती जमाती अल्पसंख्याक आणि समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणून वंचित गटांच्या लैंगिक समानतेस आणि सामाजिक प्रवेशास प्रोत्साहन देणे। आणि आपल्या हे चारही पर्याय बरोबर आहेत। आपला करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन चौथा, ऑल ऑप्शन्स आर करेक्ट। 20वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या अभियानामार्फत ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींना केवळ 5 रुपयात सॅनिटरी नॅपकिन देण्याची योजना राबवण्यात आली? ए झेप अभियान, बी प्रतिसाद अभियान, सी उमेद अभियान आणि डी ग्रामीण स्वच्छता अभियान। यातील करेक्ट ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे आणि याचं करेक्ट ऑप्शन आहे बी प्रतिसाद अभियान, तो दुसरा ऑप्शन आहे। 21वा प्रश्न, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची वैशिष्ट्ये कोणती आहेत? ए रोजगाराची अर्जाद्वारे मागणी, बी बेकार भत्ता, सी खर्चाची विभागणी, डी शारीरिक श्रम अंतर्भूत नसलेला रोजगारही आश्वासित। याचं बरोबर उत्तर 3 आहेत, ए बी सी तिसरा पर्याय। 22वा प्रश्न, ग्रामपंचायतींना स्वमालकीची स्वतंत्र इमारत असावी याकरिता महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणती योजना सुरू केली? ए आपले सरकार सेवा केंद्र, बी आमचा गाव आमचा विकास, सी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे योजना, डी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री योजना। यापैकी बरोबर पर्याय फक्त डी आहे, बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री योजना। 23वा प्रश्न, प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेबाबत खालीलपैकी कोणते पर्याय बरोबर आहेत? ए एकूण 22 नवीन अखिल भारतीय आयुर्विज्ञान एम्स संस्थांची घोषणा करण्यात आली आहे, बी भोपाळ भुवनेश्वर जोधपूर पाटणा रायपूर व ऋषिकेश येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था सुरू केल्या आहेत, सी एम्स नागपूर आणि एम्स भटिंडामध्ये ओपीडी सेवा सुरू केल्या आहेत, डी 2018-19 वार्षिक अहवालानुसार विद्यमान राज्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संस्थांचे अपग्रेडेशन या घटकांतर्गत 75 प्रकल्पांचा विचार केला गेला आहे। आणि आपलं बरोबर उत्तर आहे ऑल ऑप्शन्स आर करेक्ट, चौथा पर्याय। 24वा प्रश्न, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2016 निश्चित करण्यासाठी TSR सुब्रमण्यम समितीने शिफारसी केल्या? ए विद्यापीठ अनुदान आयोग, अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद सारख्या नियंत्रक यंत्रणांमध्ये मूलभूत बदल केले जावेत, बी इयत्ता 5वीपर्यंतचे शिक्षण मातृभाषेतूनच द्यावे, सी कौशल्यपूर्ण व व्यवसायाभिमुख शिक्षणावर भर द्यावा, डी एकूण GDP च्या 6% इतका खर्च शिक्षणावर करावा। आणि यातील आपल्याला करेक्ट ऑप्शन निवडायला सांगितले, यातील सगळे ऑप्शन राईट आहेत आणि आपलं उत्तर आहे चौथा ऑप्शन, ऑल ऑफ द अबव। 25वा प्रश्न, लोकसंख्येची नैसर्गिक वाढ मोजण्यासाठी पुढील घटक निर्धारक मानले जातात? ए जन्मदर, बी मृत्यूदर, सी स्थलांतर, डी वरील पैकी नाही। आणि यातील फक्त 2 पर्याय मानले जातात, जन्मदर आणि मृत्यूदर। सो आपला पर्याय करेक्ट पर्याय आहे 3, ए आणि बी।
सविसा प्रश्न, ग्रामपंचायतींच्या कार्यांसंबंधी कोणते विधान बरोबर नाही? ए उपलब्ध विकास निधी वापराचा प्राधान्यक्रम ठरवणे, बी कल्याणकारी योजनांचे लाभार्थी ठरवणे, सी गावातील भांडण तंटे न्यायालयीन मार्गाने सोडवणे. यातील बरोबर नसलेला आन्सर आहे पर्याय दुसरा, ओनली सी, म्हणजे हे आपलं करेक्ट पर्याय आन्सर आहे. 27 पर्याय ए, विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना 1953 मध्ये झाली. बी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेची स्थापना 1945 मध्ये झाली. सी राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदेची स्थापना 1995 मध्ये झाली. या तिन्ही पर्यायांमधले चुकीचे पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आणि आपलं बरोबर उत्तर आहे ओनली बी, म्हणजे फक्त बी पर्याय हा चुकीचा आहे. 28वा प्रश्न, मानव संसाधन विकास मंत्रालयाची मुख्य उद्दिष्ट कुठली आहेत? ए राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ठरवणे, बी शैक्षणिक संस्थांचा दर्जा सुधारणे, सी सर्वांसाठी रोजगार उपलब्ध करून देणे, डी शैक्षणिक दर्जा वाढीसाठी आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे सहकार्य घेणे. यातील बरोबर आपल्याला पर्याय निवडायचे आहेत आणि पर्याय तिसरा आपला करेक्ट ऑप्शन आहे ए बी डी. 29 जागतिक आरोग्य संघटना खालीलपैकी कोणते कार्य करते? ए संसर्गजन्य आजारांचे शास्त्रीय सर्वेक्षण, बी आंतरराष्ट्रीय आरोग्य कायद्याची निर्मिती व अंमलबजावणी, सी लसीकरण कार्यक्रमाला मान्यता देणे, डी कीटक नियंत्रण औषधांचे आणि प्रयोगशाळांचे तंत्रज्ञानांचे मूल्यांकन करणे. यातील चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि यातील कुठलाही पर्याय चुकीचा नाही आहे. सो आपलं करेक्ट पर्याय आहे नन ऑफ दी अबव, चौथा पर्याय. 30वा प्रश्न, स्टँड अप इंडिया योजनेसंदर्भात खालील काही विधाने दिली आहेत. ए नोकरी मागणारा उद्या नोकरी देऊ शकेल हा या योजनेचा उद्देश आहे. बी देशातील गरीब अनुसूचित जाती जमाती आणि महिला उद्योगांसाठी ही योजना सुरू करण्यात आली. सी या योजनेअंतर्गत दिले जाणारे कर्ज बिगर शेती उद्योगांसाठी देण्यात येते. यापैकी चुकीचे पर्याय आपल्याला निवडायचे आहेत आणि चुकीचा पर्याय फक्त बी आहे आणि आपलं करेक्ट ऑप्शन फर्स्ट पर्याय ओनली बी. 31वा प्रश्न, भारतात जन्मदर अधिक असण्याची खालीलपैकी कोणते कार्य कारणे आहेत? ए प्रत्येक व्यक्तीला विवाह करणे अनिवार्य, बी मुलीपेक्षा मुलाला जास्त महत्व, सी बालविवाहामुळे जननक्षम कालावधी दीर्घ असतो, डी साक्षरतेचे प्रमाण कमी आणि राहणीमानाचा दर्जा निम्न. वरीलपैकी बरोबर उदाहरणे विधाने आपल्याला निवडायची आहेत आणि आपले सगळी विधाने बरोबर आहेत आणि आपला पर्याय चौथा बरोबर आहे. 32वा प्रश्न, 2011 जनगणनेनुसार भारतातील साक्षरता प्रमाण ए ग्रामीण भागामध्ये स्त्रिया 50.75% व पुरुष 70.57%, बी शहरी भागामध्ये स्त्रिया 79.92% व पुरुष 89.67%, सी ग्रामीण भागामध्ये एकूण साक्षरता 67.8%, डी शहरी भागामध्ये एकूण साक्षरता 84.1%. यातील बरोबर विधान आपल्याला निवडायचे आहेत आणि बरोबर विधान आहे बी सी डी, म्हणजे दुसरा पर्याय आपला बरोबर आहे. 33वा प्रश्न, राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियानात रुसा पुढील घटकांवर भर दिला जातो. ए शालेय शिक्षणासाठी निधीचे प्रमाण वाढवून त्याची अंमलबजावणी करणे, बी अपेक्षित उद्दिष्ट प्राप्ती व निधी यांचा योग्य समन्वय घालणे, सी संशोधन नवनिर्मिती व व्यावसायिक शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे, डी उच्च शिक्षणाचे वैश्वीकरण करणे. यातील चुकीचे पर्याय आपल्याला निवडायचे आहेत आणि त्यातला फक्त ए पर्याय चुकीचा आहे. आपलं बरोबर उत्तर आहे पहिला पर्याय ओनली ए. 34वा प्रश्न, शिक्षणातून साध्य होणारे मानव संसाधन विकासाचे घटक कोणते? ए मानवी संसाधन उत्पादकतेत वाढ, बी व्यावसायिक व प्रादेशिक गतिशीलतेत वाढ, सी कारक कौशल्य व वैचारिक कौशल्यात वाढ. यातील ए बी सी हे पर्याय बरोबर आहेत आणि आपला करेक्ट ऑप्शन आहे 4 ए बी सी. योग्य जोडा जुळवा. 35वा प्रश्न, ए एन सी आर टी, बी
NIEPA, CUGC, DAICTE, DNCTE. आणि स्थापना वर्ष त्याच्या समोर दिलेले आहेत. ए फर्स्ट 1956, सेकंड 1945, थर्ड 1962, चौथं 1995, पाचवं 1961. आणि आपली योग्य जोडी जो आहे आन्सर पर्याय पहिला ए च पाचवं, बी थर्ड, सी वन, डी सेकंड, ई फोर्थ. 36वा प्रश्न, नागरी भागातील आशा स्वयंसेविकांना खालीलपैकी कोणती कामे करावी लागतात. ए क्षेत्रस्तरीय बैठका घेणे व नोंदी ठेवणे, बी नागरी आरोग्य पोषण दिनाला उपस्थित राहणे, सी 6 वर्षांखालील बालकांना पूरण पोषण आहार देणे, डी नागरी आरोग्य केंद्रांना भेटी देणे. आणि आणि आपल्याला करेक्ट ऑप्शन निवडायचे आहेत. पर्याय तिसरा बी सी डी हा बरोबर पर्याय आहे. 37वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या नावाने 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंतच्या पीक कर्जाची माफीची योजना ओळखली जाते. ए छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमानी शेतकरी कर्ज मुक्ती योजना, बी महात्मा गांधी शेतकरी कर्ज मुक्ती योजना, सी कुसुम योजना, डी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना. आणि यातील आपल्याला बरोबर आंसर आहे डी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना. 38वा प्रश्न, बेसिक सर्व्हिसेस टू अर्बन पुअर योजनेत खालीलपैकी कोणत्या सेवेंचा समावेश होतो. ए रोजगाराची साधने निर्माण करून देणे, बी मोफत घरांचे वाटप करणे, सी मालमत्ता निर्मिती आणि मालमत्ता व्यवस्थापन यामध्ये योग्य मेळ घालणे, डी शहरातील गरिबांच्या सेवांमध्ये पाणी पुरवठा आणि स्वच्छतेचा समावेश होतो. यातील बरोबर पर्याय सी आणि डी आहेत. हा आपला तिसरा पर्याय आहे. 39वा प्रश्न, ए लोकसंख्येचा आकार आणि सामाजिक विकासाचा परस्पर संबंध आहे, बी लोकसंख्या कमी असल्यास त्यांचा सामाजिक विकासावर परिणाम होतो, सी लोकसंख्या कमी अधिक असल्यास ही त्याचा परिणाम सामाजिक विकासावर होतो, डी लोकसंख्येचा आकार खूप जास्त किंवा खूप कमी असणे या दोन्ही बाबी सामाजिक विकासाला मारक ठरतात. यातील आपल्याला करेक्ट बरोबर पर्याय निवडायचा आहेत आणि चारही पर्याय बरोबर आहेत. सो आपला करेक्ट पर्याय आहे चौथा, ऑल ऑफ द अबाव. 40वा प्रश्न, भारतातील कुपोषण दूर करणाऱ्या योजना कोणत्या. ए एकात्मिक विकास विकास योजना, बी जीवन उन्नती योजना, सी मध्यान्ह भोजन योजना, डी परवडणाऱ्या दरात शिधा पुरवठा. यातील बरोबर पर्याय आहे एकात्मिक बाल विकास योजना आणि मध्यान्ह भोजन योजना, म्हणजेच आपला पहिला पर्याय बरोबर आहे. 41वा प्रश्न, कोणत्या योजनेअंतर्गत आदिवासी जमातीला विहीर खोदण्यासाठी अनुदान दिले जाते. ए बिरसा मुंडा कृषी सिंचन योजना, बी ठक्कर बाप्पा कृषी विकास योजना, सी आदिवासी कृषी पंप योजना, डी महात्मा गांधी कृषी सिंचन योजना. यातील बरोबर पर्याय आपल्याला निवडायचे आहेत आणि यातील सगळे पर्याय बरोबर आहेत. आपला चौथा पर्याय ऑल ऑफ द अबव हा बरोबर उत्तर आहे. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाहीत. ए स्वच्छता पंधरवडा 1 ते 15 ऑगस्ट 2018 राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत साजरा करण्यात आला, बी 31 नोव्हेंबर 2018 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिन राष्ट्रीय ऐक्य दिन म्हणून साजरा करण्यात आला, सी राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2019 बी द व्हॉइस ऑफ न्यू इंडिया या विषयावर आयोजित करण्यात आला होता. आणि यातील आपल्याला चुकीचा पर्याय कुठले ते सांगायचं आहे. आणि आपलं ऍक्च्युली हे सगळे पर्याय बरोबर आहेत, तर आपला करेक्ट उत्तर आहे चौथा पर्याय, ऑल ऑप्शन्स आर करेक्ट. 43वा प्रश्न, 1 लाख जीवित जन्मामागे माता मृत्यू दराचे प्रमाण 2014 ते 2016 या कालावधीत कसे होते.
ए गुजरात 191, बी महाराष्ट्र 61, सी पंजाब 122, डी हरियाणा 161। आणि यातील योग्य पर्याय आहे बी आणि सी, महाराष्ट्र 61 आणि पंजाब 122। खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर नाही? 44वा प्रश्न। आशा कार्यक्रम प्रथमतः 2006 मध्ये कोणत्या कमाल केंद्रित राज्यांमध्ये सुरू करण्यात आला? ए ओरिसा, बी राजस्थान, सी महाराष्ट्र, डी छत्तीसगड। आणि यातील बरोबर पर्याय आहे सी ओनली, म्हणजे फक्त महाराष्ट्रामध्ये हा आशा प्रोग्राम सुरू करण्यात आला। 45वा प्रश्न। भारतातील खालीलपैकी कोणत्या जमातीमध्ये कुलसंघटना कुलसंस्था आढळतात? ए संथाल जमातीत, बी भिल्ल जमातीत, सी गोंड जमातीत आणि चौथं कोलम जमातीत। यातील बरोबर उत्तर आहे पहिलं, संथाल जमातीत। 46वा प्रश्न। पालकांना मासिक खर्च देण्याचे दायित्व मुलांवर कोणत्या कायद्यान्वये देण्यात आले आहे? ए पालक आणि ज्येष्ठ नागरिक परिरक्षा आणि कल्याण अधिनियम 2007, बी ज्येष्ठ नागरिक कायदा 2016, सी निवृत्ती वेतन कायदा 2018, डी वृद्धत्व वेतन कायदा 2005। आणि यातील बरोबर पर्याय आहे ए पालक आणि ज्येष्ठ नागरिक परिरक्षा आणि कल्याण अधिनियम 2007। पुढचा प्रश्न 47वा। खालीलपैकी बरोबर विधाने ओळखा। ए मेक्सिकोतील मूळ रहिवाशांच्या पासोआ चळवळीने त्यांच्या संविधानानुसार कायदा करण्यासाठी पेसाचा संदर्भ घेऊन मसुदा बनवला। बी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना आणि माहितीच्या अधिकाराच्या कायद्यांमध्ये बरेच अंशी पेसा कायद्यातील तरतुदींचा वापर केला गेला आहे। सी सर्वोच्च न्यायालयाने समता आणि नियमगिरी खटल्यात आदिवासी ग्रामसभांना अधिक सक्षम केले आहे। डी पेसा लागू करण्याने ग्रामसभेचे आदिवासी क्षेत्रातील शेषत्व अबाधित राहिले। पर्याय उत्तरे पहिलं ए आणि बी, दुसरं बी सी डी, तिसरं सी आणि डी, चौथं बी आणि डी। यातील बरोबर आहे पर्याय तिसरा सी आणि डी। आयडेंटिफाय द 48वा प्रश्न। खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? ए 1892 मध्ये बिरसा मुंडा यांनी आरक्षित जंगलांच्या हद्दी विरोधात आवाज उठवला। महाश्वेता देवी यांचे सुप्रसिद्ध पुस्तक अरण्यक अधिकार हे नाव बिरसा मुंडांच्या कामावरूनच प्रेरित होते। बी सरदार चळवळ आणि बिरसा उठावामध्ये जंगल नव्हे तर जमीन हा प्रश्न मुख्य होता। यातील आपल्याला बरोबर पर्याय निवडायचे आहेत आणि दोन्ही पर्याय बरोबर आहेत। आपला उत्तर आहे पर्याय तिसरा, बोथ बी अँड ए। 49वा प्रश्न। खालीलपैकी कशामुळे भारतीय प्रसार माध्यमांना मूल्ये व नीती तत्वे जोपासण्यासाठी बळकळी मिळेल? ए मुद्रित व दृकश्राव्य माध्यमांनी आचारसंहितेचे पालन करावे। बी जाहिराती आणि प्रायोजित कार्यक्रमांची विशेष आचारसंहिता तयार करणे। सी नैतिक मूल्ये पालनासाठी पोषण वातावरण तयार करणे। डी कॉर्पोरेट उद्योगासाठी सामाजिक जबाबदारी बरोबरच नैतिक मूल्यांचे पालन करणे। आणि यातील सगळी स्टेटमेंट्स बरोबर आहे आणि आपलं उत्तर आहे चौथं, ऑल ऑफ द अबव। 50वा प्रश्न। नीतीशास्त्रावरील भारतीय रचना आणि त्याची वैशिष्ट्ये यांच्या जोडा जुळवा। ए नीतिवाक्यामतरम, बी नीतिकल्पतरू, सी नीतिसतकाम, डी कमंडकीय नीतिसारा। आणि त्याची वैशिष्ट्यमध्ये फर्स्ट भारतृहरीचे नीतिशास्त्रावरील 100वे चरण, दुसरं इसवी सन 700 ते 750 मधील संस्कृत काम, तिसरं राजनीती शास्त्राचे माधुर्य, चौथं राजाभोजचे विशेष गुणदर्शन। आणि योग्य जोडी आहे चौथं, ए नीतिवाक्य मतरम, राजनीती शास्त्राचे माधुर्य, च डी कमंडकीय नीतिसारा, च इसवी सन 700 ते 750 मधील संस्कृत काम, नीतिकल्पतरूच राजाभोजचे विशेष गुणदर्शन, नीतिसतकामच इसवी सन 700 ते 750 मधील संस्कृत काम। सो आपल्या बरोबर उत्तर आहे पर्याय चौथा। 51।
निर्भया फंड अंतर्गत कोणत्या योजना अमलात आणल्या जातात? ए वन स्टॉप सेंटर, बी महिला हेल्पलाईन, सी महिला पोलीस स्वयंसेवक, डी स्वाधार गृह योजना. यातील सगळे पर्याय बरोबर आहेत आणि आपलं उत्तर आहे पर्याय चौथा. ऑल ऑप्शन्स आर करेक्ट. 52वा प्रश्न, बाल गुन्हेगारांसाठी भारतात पहिले बेलग्राम 1967 मध्ये कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले? पहिलं कर्नाटक, दुसरं राजस्थान, तिसरा पर्याय मणिपूर, चौथा हरियाणा. यातील बरोबर उत्तर आहे चौथं हरियाणा. 53वा प्रश्न, खालीलपैकी कोणती संघटना संयुक्त राष्ट्रे मूळ निवासी लोक भागीदारी UNIPP या प्रयत्नाचे भाग होते जो की मूळ निवासी लोकांना हक्कांना उत्तेजन देण्यासाठी संबंधित देशांच्या प्रयत्नांना बळ देणारा पहिला जागतिक आंतरसंस्था पुरस्कार 2011 होता. ए आंतरराष्ट्रीय श्रम संघटना, बी संयुक्त राष्ट्रे मानवी हक्क उच्च आयुक्त कार्यालय, सी संयुक्त राष्ट्रे बालनिधी, बी संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम. यातील चारही पर्याय बरोबर आहेत आणि आपला बरोबर आपला उत्तर आहे पर्याय चौथा, ऑल ऑफ द अबव. 54वा प्रश्न आहे, दिनकेंद्रांचे प्रायोजन कोणासाठी केले जाते? ए नोकरी करणाऱ्या पालकांच्या मुलांसाठी, बी नोकरी करणाऱ्या महिलांसाठी, सी वृद्धांसाठी आणि डी तरुणांसाठी. यातील बरोबर उत्तर आपल्याला निवडायचं आहे आणि तिसरा पर्याय ओनली सी हे आपलं उत्तर आहे. 55वा प्रश्न मानवी आणि देह व्यापार करणाऱ्या पीडितांच्या संदर्भात खालीलपैकी कोणत्या संक्षिप्त नावाच्या योजनेचे प्रतिबिंब मुक्तता पुनर्वसन आणि पुनर्एकात्मीकरण हे घटक आहेत? ए BBBP, बी RGSEAB, सी उज्ज्वला, डी स्वाधार. यातील बरोबर उत्तर आहे तिसरा पर्याय ओनली उज्ज्वला. 56वा प्रश्न, महाराष्ट्र शासनाच्या गो गर्ल गो या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश कोणता? ए मुलींमध्ये तंदुरुस्ती आणि खेळांची आवड वाढवणे, बी मुलींमध्ये चांगल्या सवयी निर्माण करणे, सी ग्रामीण आणि दुर्गम भागातील मुलींपर्यंत क्रीडा संस्कृती पोहोचावी. यातील चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय पहिला ओनली बी. खालीलपैकी कोणता एक पर्याय अचूक आहे? मी कोण आहे या प्रश्नात कोणत्या मूल्याचा गभितार्थ आहे? ए वैश्विक मूल्ये, बी सांस्कृतिक मूल्ये, सी वैयक्तिक मूल्ये, डी सामाजिक मूल्ये. आणि यातील ऑप्शन ए हा करेक्ट ऑप्शन आहे आणि आपलं उत्तर आहे पर्याय पहिला ए ओनली. 58वा प्रश्न, खालीलपैकी कोणता सामाजिक नियमांचा महत्त्वाचा प्रकार आहे? एक लोकाचार, दोन कुटुंब, तीन विवाह, चौथं वरीलपैकी एकही नाही. आणि आपलं बरोबर उत्तर आहे एक फोकवेज म्हणजे लोकाचार. 59वा प्रश्न, मूल्य म्हणजे? ए मूल्ये ही वर्तनविषयक मानदंड असतात, बी एखादी गोष्ट चांगली की वाईट हे ठरवण्याचे निकष, सी भावना कल्पना व्यक्ती वर समूह इत्यादींचे मूल्यांच्या आधारे मूल्यमापन, डी मूल्यानुसार व्यक्ती ध्येय ठरवते आणि आपले व इतरांचे मूल्यमापन करते. यातील चुकीचे पर्याय आपल्याला निवडायचे आहेत आणि यातील कुठलाही पर्याय चुकीचा नाही आहे, त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय चौथा, नन ऑफ द अबव. बेरोजगारी निश्चित करण्यासंबंधी तीन आधारभूत तत्वे. 60वा प्रश्न, पर्याय ए व्यक्तीमध्ये काम करण्याची क्षमता असली पाहिजे, बी व्यक्तीला काम करण्याची इच्छा असली पाहिजे, सी काम शोधण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, डी व्यक्तीला आपोआप काम मिळाले पाहिजे. आणि यातील चुकीचा आपला पर्याय आहे पर्याय दुसरा म्हणजेच ओनली डी, व्यक्तीला आपोआप काम मिळाले पाहिजे हा पर्याय चुकीचा आहे. 61वा प्रश्न, राष्ट्रीय सेवा योजना युवक विकासाचा कार्यक्रम म्हणून कोणत्या राष्ट्रीय नेत्याच्या आदर्शातून प्रेरित झालेले आहे? ए सर्वपल्ली राधाकृष्णन, बी जवाहरलाल नेहरू, सी महात्मा गांधी, डी जयप्रकाश नारायण. पर्याय उत्तरे आपल्याला